कोल्हापूर जिल्हा सहकार दूध उत्पादक संघ गोकुळसाठी रविवारी मतदान होत आहे। 21 जागांसाठी 45 उमेदवार रिंगणात असून 3,650 मतदार आहेत। येथे सत्ताधारी आमदार पी एन पाटील व माजी आमदार महादेवराव माडिक यांच्या नेतृत्वाखाली सत्ताधारी राजर्षी शाहू आघाडी व पालकमंत्री सतीश पाटील तसेच ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या नेतृत्वाखाली विरोधी राजर्षी शाहू शेतकरी आघाडींमध्ये सामना होत आहे। राज्यातील सर्वात सक्षम असलेल्या गोकुळच्या निवडणुकीची गेली 2 महिने रणधुमाळी सुरू आहे, तर संघावर गेली अनेक वर्षे पी एन पाटील व महादेवराव माडिक यांची सत्ता। ताज्या बातम्या पाहण्यासाठी सह्याद्री लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। धन्यवाद।